नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 एप्रिल, राम आणि मित्र राहुल पार्लेकर सर त्यांच्या गावची भोरची आज यात्रा आहे. तर आपण आज तिकडे जाणार आहे. आता माग रूम वगैरे नवीन दिसत असेल तर होय, मी थोड्या दिवसापूर्वी रूम बदललेले. बाकीची आता वेळ नाही आहे, बाकीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तर आपण आता आलोय शिंदेवाडीमध्ये शंकर सरांच्या घरी. सर आहेत, तिथं गाडी घ्यायला आले. तर आता गाडी येते आणि सर माझी गाडी इथंच लावले तिथं मग आणि आम्ही दोघं जण जातोय. तर आता माझी गाडी लावली आहे इकडं शंकर सरांच्या घरी आणि जी गाडी आम्ही चालतोय भोर मध्ये. आणि एक स्पेशल गोष्ट आपण बघायसाठी चाललोय, ते आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो असं नाही सांगत.
तीन मजली हत्ती शिकस्त मधला सीन ते झाले. सर फत्ती शिकस्त मधला सीन आहे इथलाय बघा. गर्दी खूप आहे त्यामुळे जास्त काय म्हणजे सगळं मी बोललेलं कुठं नाही आहे छोटी घेतलेत. आणि या ज्या ह्या वाड्याबद्दल थोड्या वेळाने सांगतो गाडीवर असता थांबल्यानंतर बोलतो. तर संध्याकाळचे 8 वाजलेत त्यामुळे आपण आता तिथनं आलोय आणि पूर्ण गर्दी होती तिथं. तर प्रत्येक शिकस्त असेल बाजीराव मस्तानी असेल अशा बऱ्याच पुरात जुन्या ऐतिहासिक पिक्चरमध्ये ज्या ठिकाणी शूटिंग झालंय तो वाडा आपण आत्ता बघितला. एकदम मस्त आहे जबरदस्त आहे. आज रामनवमी असल्या कारणानं आज सोडतात आणि रामनवमीचा उत्सव ठिकाणी मोठा असतो आणि त्यामुळे फक्त आजच्या दिवशी आज आत वाड्यामध्ये प्रवेश दिला जातो आणि आत पूर्ण वाडा पाहायला मिळतो. नाहीतर कायम बंदच असतो आणि शूटिंग वगैरे डेली म्हणजे कायम चालूच असतं. तर आता आपण राहुल सरांना फोन करतोय. आता आपण आलोय फायनली राहुल सरांच्या घरी.